श्री गणेशाय नमः। ओम नमः शिवाय। श्री दत्त प्रबोध अध्याय पाचवा। स्वर्गात हा हाकार। अत्री ऋषींचा आणि माता अनुसूयेचा प्रेम भरे निरोप घेऊन नारद तेथून पाताळ लोकात गेले। आता आपल्या नवागत बालकांच्या लीला पाहत सुखावली होती। अत्री ऋषी ही आश्रमाचं गोकुळ झालं होतं आणि ते पाहून ते खूप आनंदले होते, परम संतुष्ट झाले होते। बालकही नाना प्रकारच्या लीला करत होते आणि त्यावेळी स्वर्गात मात्र ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अंतपुरात गोंधळ माजला होता। तिघींचेही पतिराज न कळता न सांगता कोणत्याही सांगावा न देता गायब झाले। ते नेमके कुठे असतील याचा अंदाज त्यांच्या धर्मपत्नींना नव्हता। ते न सांगता तपश्चर्या गेले असतील का, अगर सहज विनोदासाठी स्वैर उपवन विहारासाठी गेले असतील असं त्यांना प्रथम वाटत होतं। पण बराच वेळ झाला त्यांचे पतिराज न परतल्यामुळे त्यांनाही काळजी वाटू लागली। आपण हट्ट धरून आपल्या पतींकडून मोठ्या जिद्दीनं अनुसूयेचं पातिव्रत्य हरण करायचे वचन घेतलं होतं। त्या कामगिरीवर जाण्यासाठी त्वरित निघाव सुटुंबनं आपण लावलं होतं हे त्यात विसरूनच गेल्या होत्या। त्यामुळे अनुसूयेचं सत्व हरण, तिचा तेजो भंग करण्याचा हेतू आपले पती तिच्या दारी नग्न भिक्षेच्या याचण्यासाठी गेले असतील अशी कल्पनाच त्यांच्या ध्यानी मनी नव्हती। मग तेजस्वी अत्री पत्नीनं आपल्या शील रक्षणासाठी आणि सत्वरक्षणासाठी नग्न भिक्षा घालताना पतीचरणाचं तीर्थशिंपडून देवाधिदेवांना लहान बालकं केल्याची माहिती असण्याची सुतरामही शक्यता त्यांना नव्हती। जेवण खावण सुखनिद्रा काही सुचत नव्हतं। तिन्ही लोकांचा कानोकोपरा धुंडळ, तिघी थकल्या होत्या। तरी कुठेही त्या तिघींना देवांच्या अस्तित्वाच्या खुणा सापडत नव्हत्या। तसतशी ह्या देवींना आणखीनच चिंता वाढत गेली। कोणाचं मदत मागावी, कोणाची चौकशी करावी, कुठे करावी, कुठे जावं काही सुचत नव्हतं। मग तिघीही एकदम आल्या आणि काय करावं त्यासाठी विचारविनिमय करू लागल्या। रमा म्हणाली, ह्यांना सवयच आहे नेहमीच कुणी भक्त एखाद्या संकटात पडल्याचं दिसलं की त्यांना न सांगताच त्यांच्या मदतीला धावून जायचं। पण ह्यावेळी इतका प्रदेह कधीच लागणार नव्हता। सावित्री म्हणाली, अगो आमच्या ह्यांचंही हेच आहे, पण विलंब अधिक होतोय, तिन्ही लोकात ठाव ठिकाणा मिळत नाही, म्हणून काळजी वाटते ग, काय करावं सुचेना म्हणून तर इकडे आले, शांत स्वभावाची उमा म्हणाली। सख्यांनो तुम्हाला आठवतंय का की आपण आपल्या पतिराजांकडून अनुसूयेच्या पतिव्रत्याचं भंगाचं कार्याचं वचन घेतलं होतं, ते पूर्ण करण्यासाठीच भूदत्ते गेले असतील असं मला वाटतं। इतर दोघींनाही हा विचार पटला। त्या म्हणाल्या, खरं ग खरं, आम्हाला हा विचार मुळी सुचला नाही ग। सगळ्या विश्वाच्या वित्त बातम्या ज्या नारद मुनींना माहिती आहेत त्यांना विचारायला हवं, तेही बऱ्याच दिवसात आपल्याकडे फिरकले सुद्धा नाहीत, चला आपण त्यांना शोधू। पुन्हा उमा म्हणाली, सख्यांनो असं काय करता, आपणच ना क्रुधानं अंध होऊन मुनींना शाप दिला होता म्हणून त्या भीतीनं ते आपल्या लोकात फिरकले नाहीत, आता काय करायचं। तिघींनीही आपल्या कपाळाला हात लावला, विचारमग्न झाल्या। तिघींच्याही मनात एकच विचार थंपून गेला की तपश्चरीशिवाय आता दुसरा कोणता उपाय नाही। मग दुसऱ्या दिवशी शुभमुहूर्ता होत्या तपोवनात तपश्चरीला बसल्या। निरनिराळी व्रत वैकुल्य अचरू लागल्या, कठोर नियम करू लागल्या, पतीचरणांच्या नीच साध्यानं जुरू लागल्या, सर्व विकारांवर मात करून तपश्चर्या पश्चातापानं दग्ध होऊ लागल्या, पतीचरणाची प्रतीक्षा करू लागल्या। इकडे सगळे लोक हिंदू नारद मुनी कैलासावर आले तर कैलासावर कधीही न दिसणारी स्मशान शांतता त्यांना अनुभवायला मिळाली आणि सर्वत्र शुकशुकाट। पार्वती रमणाविना आणि उमादेवींविना तो प्रदेश सुना सुना झाला म्हणून त्यांनी नंदकेश्वराला पुसलं, महाराज आपले अधिपती कुठे आहेत। नंदी म्हणाले, नारद पार्वती रमण कुठे तपश्चर्या गेले मला माहीत नाही, पण खूप काळ लुटला तरी ते परत येत नाहीत। असं म्हणून उमादेवी तपश्चरणाला वनात बसल्या आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या सख्या सावित्री आणि रमा ह्या देखील आहेत, कारण त्या दोघींचेही पती असेच कुठेतरी गेले आहेत।
नंदीचे हे भाषण ऐकून नारद हसले आणि त्या तिघींनी जिथे बसले आहेत तिकडे निघाले. थोड्याच वेळात नारायण नारायण करीत ते त्या तपोवनात येऊन उभे ठाकले. तिन्ही मनस्विनी अनन्य निष्ठेने जपजाप्य तपश्चर्या करीत होत्या. नारद नारदांना पाहताच उमारमा आणि सावित्री उठल्या आणि त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि अत्यंत विनम्र स्वरात विचारू लागल्या, नारदात आम्ही तुला शरण आलो हो, तुझ्या पायाशी एवढीच नम्र विनंती की तुझ्या कृपेनं वर्षाव आम्हावर कर आणि आम्हाला संकटमुक्त करून काहीतरी मार्ग दाखव, आम्ही फार गांगरून गेलो आहोत. नारद म्हणाला, मातांनो बोललो तर लहान तोंडी मोठा घास होईल, तुम्हालाही राग येईल, पण तरीही सांगतो की तुमचं वर्तनच तुमच्या विनाशाला सर्वस्व कारण झालं आहे. मी सती अनुसयाची पतिव्रता असल्यामुळे तुम्हा तिघींना राग आला, तुम्ही तिचा द्वेष करू लागला, मत्सराने तुमच्या मनात सैतान पेटला आणि तुम्ही त्या जगतमाऊलीचं शीलहरण करण्यासाठी पती परमेश्वरांना उद्गत केलं आणि त्या कामगिरी जाण्यासाठी टुमणं लावलं, तेव्हा तुमचे पती देवताच्या महत्त्वाच्या कामगिरी बाहेर पडलेले दिसतात. अत्री पत्नी अनुसूयेचं तेज मला माहिती आहे, तिची तपश्चर्या सूर्या इतकी तेजस्वी आहे आणि प्रखर आहे. तिचं सत्वहरण करणं म्हणजे साक्षात तेजाला स्पर्श करण्यासारखं आहे. तिचा शीलभंग करणाऱ्यांना संताप ह्या तेजानं जाळून पळून तरी टाकलं असेल, नाही तर मनोहरम करून तेजभंग करून बांधून ठेवलं असेल, या दोन शंकता मला दिसतात. मी तरी दुसरं काय सांगणार तुम्हाला. नारद मुनीचे हे शब्द एका तिघींच्या काळजाचं पाणी झालं. त्या तिघींनी त्यांचे पाय धरले, अहंकार वितळत होता, वृत्ती स्थिर झाल्या होत्या, लोचनांचा अश्रूंचा पूर दाटला होता. नारद मुनी आमच्यावर दया करा आणि अत्री ऋषींच्या आश्रमात घेऊन चला, जा आणि त्वरित जा, प्रांतात सर्व शक्ती एकवटून वाट पाहत राहू आम्ही तुमची. नारद मुनी नारायण नारायण करीत अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यांना पाहताच अनुसयाने यथासांग स्वागत केलं, षडोपचारी पूजा केली, फलाहार दिला आणि मग त्या गोजीरवाण्या तीन बालकांना मृगा जीन घालून त्यावर आणून निजवलं. नारदांनी त्या तिघांकडे पाहिले, मात्र त्यांना हसू ओरिणं त्यांच्या मनातली मनात आलं, ज्याला त्याला आपल्या कर्माचं फळ भोगायचं लागतं. अनुसूयेला ब्रह्मा विष्णू महेश यांच्या जया सावित्री रमा आणि उमा आपल्या आपले पती परत मिळावेत म्हणून कशी खडतर तपश्चर्या करीत ते सांगितलं. त्या सुखनिद्रा आहार विहार सर्व विसरून पतिध्यासानं कृश झाल्या आहेत असंही सांगितलं. हे ऐकून अनुसूयेच्या डोळ्यांना धारा लागल्या. त्या तिन्ही विरहिणी पतीच्या विरहा सुख असल्यामुळे भोगतायत हे पाहून तिचं हृदय कळवळलं. नारदांनी मग त्या माऊलीला समजावून सांगितले की हे माती, हा दोष तुझा नाही, त्यांच्या अहंकाराचा आहे. या तिघांनाही पतिदर्शनाची अनिवार्य ओढ आहे, म्हणून मी इथे येऊन येईन, पण त्यांचा अहंकार निपटून जाईल. अशा गोष्टी आचरणात आणून त्या रमा उमा सावित्रीचं चित्त तू निरहंकारी बनव. अनुसया म्हणाली, गुरुदेव आपण म्हणाल तसं, पण त्या तिघींना पती भेटीसाठी त्वरित घेऊन या. अशा प्रकारे सुमधुर दत्तप्रबोध ग्रंथातील नारद भृंग संमत अध्याय 5 समाप्त. उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.